या बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल अल कयूम बिर्याणी हाऊस सोलापूर। येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्र होतील यासाठी महाविकास आघाडी तयारीत आहे। केंद्र आणि राज्य सरकारचे प्रयत्न आहेत की लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्र घ्याव्यात, म्हणून भविष्यात या निवडणुका एकत्र होतील यासाठी महाविकास आघाडी सज्ज आहे, असे नंदुरबार जिल्ह्याचे संपर्क प्रमुख माजी आमदार शरद पाटील यांनी आज नंदुरबार येथे पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले। उद्धव ठाकरे शरद पवार यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी ही भक्कम उभी राहणार असून काही ठिकाणी जागा वाटपाच्या मतभेद आहेत, पण ते दूर करू व त्याचा कोणताच परिणाम महाविकास आघाडीवर होणार नाही। नंदुरबार जिल्ह्यात आमचे चांगले सहकारी पक्ष सोडून गेल्याने नक्कीच जिल्ह्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावर संकट आहे, परंतु हे संकट आम्ही आव्हान म्हणून स्वीकारले आहे व नव्याने शिवसेना उभी करू, जे गेले त्यांचा विचार न करता नवीन संघटना जोमाने उभी करण्याचा प्रयत्न राहील। नंदुरबार जिल्ह्यासाठी कृषी महाविद्यापीठ तयार व्हावे यासाठी आमचा प्रयत्न आहे। जिल्ह्यात कृषी विद्यापीठ तयार झाले तर नंदुरबार हे एक उपकेंद्र म्हणून ओळखले जाईल। जिल्ह्यातील वन संपदा नैसर्गिक साधन संपत्तीचा चांगला उपयोग कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून होऊन मोठ्या प्रमाणात बेरोजगारांना रोजगार मिळेल, म्हणून जिल्ह्यात कृषी विद्यापीठ तयार करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे, असे माजी आमदार व नंदुरबार शिवसेना संपर्क प्रमुख शरद पाटील यांनी सांगितले। कर्नाटकला झालेला पराभव असेल, राम मंदिरचं वाचवण असताना देशातल्या काही राज्यामध्ये पोटनिवडणुकांमध्ये भाजपला मिळणारा अपयश असेल, तर मोदींना हे झटपट कॅश करून द्यायचं। त्यांची प्रतिमा आहे, ही जी प्रतिमा आहे त्यांची, ती त्यांना झटपट कॅश करून घ्यायची आहे। त्या दृष्टिकोनातनं ते साधा 6 महिने किंवा 3 महिने अगोदर लोकसभा या होतील आणि डिसेंबरला फायनल हालचाली सुरू होतील। मीनवाईल राज्य सरकारचं जे आता चालू आहे, शिंदे आणि बीजेपीचं देवेंद्र फडणवीस साहेबांचं, त्यांचा याचाच प्रयत्न दिसतो की एक्सटेंड करत राहा 4-6 महिने आणि लोकसभा विधानसभा एकत्रित जाऊ, ते एकत्र राहतील असं चित्र दिसतं। केव्हाही 20 सभाग होऊ शकतो, कारण 40 आमदारांचा सर्वे जो आलेला आहे ते कुणीही निवडून येणार नाही, 12 खासदार निवडून येणार नाही असा सर्वे येतोय। त्यामुळे भाजप त्यांना किती जागा देतं त्यानंतर त्यांचं भवितव्य, पण आमच्याकडे पॉझिटिव्हली असं आहे की उद्धवजींचं जसं महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांचं नेतृत्व मागच्या निवडणुकीपर्यंत ॲक्सेप्ट केलं होतं, आता शरद पवारांच्या तोडीला पॅरेलल लीडरशिप उद्धवजींची तयार झाली आणि काँग्रेसमधले नाना पटोले असतील, बाळासाहेब थोरात असतील, आदरणीय अशोक चव्हाण असतील, सगळेजण उद्धवजींच्या नेतृत्वाचं वेगळ्या पद्धतीने समर्थन करतो। आम्ही ज्या रील्स येतात त्या रील्स पण आम्ही शेअर करतो। राहिला नाना पटोले, कधी कधी ते क्रॉस बोलले तर आपल्याला बातम्या येतात, तर जो माणूस प्रदेशाध्यक्ष असतो त्याला ते बोलावं त्याच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना बळ देण्याकरता। पण निर्णायक क्षणाला महाविकास आघाडी व्रजमूट जी आहे उद्धवजींनी दिलेली ती मजबूत राहील। जागा वाटपात मतभेद होतातच, घरात होतात, थोडेफार होतील, पण महाविकास आघाडी पक्की राहील आणि मोर दॅन 180+ हे महाराष्ट्रातलं चित्र नक्की राहील असा माझा अभ्यास आहे। लोकसभा विधानसभा एकत्रित आम्ही ज्या परिस्थितीत आहोत आम्ही नाकारणार नाही। आम्हाला सुरुवात शून्यापासून करायची आहे, भैया गेल्यामुळे आम्हाला पुन्हा 1-2-3 अशी सुरुवात करायची आहे। उद्या आमची ताकद वाढली, आम्हाला 8 महिने 10 महिने निवडणुका 8 महिन्याच्या अंतरावर केव्हाही होतील, तर 4-6 महिने एक्सटेन्शन पण त्यांना मिळेल असं मुंबई पालिकेत चालू आहे। तर आम्ही तोपर्यंत आमची ताकद तयार झाली आम्ही स्वबळाचा विचार करू, नाही तयार झाली तर आम्ही आमच्याकडे काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना याच्यातले जे सक्षम उमेदवार आहे त्यांची एक आघाडी मोड बांधण्याचा प्रयत्न करू, किंवा एखादा प्रस्ताव आम्हाला आला भाजप वगळता की आपल्याला एक महाविकास आघाडी इथं करायची आणि गटात होती, पण हे संकट आम्ही एक आव्हान म्हणून स्वीकारलं आणि शिवसेना एक नव्या जमाने उभी राहते, जनतेचा पाठिंबा वाढतोय, 40 आमदार आणि 12 खासदार सोडून गेल्यानंतर काही झटका आम्हाला इथे पण बसला। आमच्या जवळचे काही मित्र ज्यांच्याकडनं खूप अपेक्षा होती अगोदरच्या काळात, आमचा विकी मोरे होता, विक्रांत मोरे आणि नंतर चंदूभाई, या दोघी आमच्या पक्षातले अत्यंत आमच्या अपेक्षेच्या याच्यातले लोक आम्हाला सोडून गेले, ती एक मोठी व्हॅक्युम तयार झाली आहे।
ती कशी भरून काढता येईल त्याच्या दृष्टीने आम्हाला काम करायला एक मोठी संधी आहे. आणि दोन कार्यकर्ते घेऊन संघटना कशी वाढते आता मी स्वतः प्रॅक्टिकल अनुभव घेतला आहे. रोहिदास पाटलांसारख्या उमेदवाराला मी पराभूत केलं होतं. मी एकटा आलो अतुल भाऊ आणि कैलास सर्व मुंबई सभापती आणि प्रत्येक गावात एक एक माणूस भेटला आणि 15 वर्ष आमचं साम्राज्य तिथे राहिलं. त्याच्या बरोबर भेट बी घेतली, पंचायत समिती घेतली, लोकसभा तल्ली 1-1 लाखाचं लीड आम्ही दिलं, मार्केट जिंकायचा प्रयत्न केला, बँकामध्ये गेलो, मी स्वतः आमदार झालो. 144 पैकी 122 ग्रामपंचायती आमच्याकडे ताब्यात आल्या. तर हे काही शिवसेनेला नवीन नाही आहे, शून्यातून उभं राहायचं आम्हाला सवय. आणि उद्योजींनी आम्हाला अपील पण केलं की आपण आज काही नाही शून्यातून उभं राहा, आज नथिंग टू लूज, गमवण्यासारखं काही नाही, जे आहे ते मिळवायचं आहे, आम्हाला माणसं मिळवायची ते मिळू. सुदैन आमच्याकडे एक MLC आहे, त्याचा कसा सदुपयोग करता येईल संघटना वाढीसाठी तो उपयोग आम्ही करू. शरद तुला मतही मिळतो, तू जरी आंबेडकर विचारात वाढलेलं असलं तू सेनेत आहे. आज दलित आणि मुस्लिम मतांना शिवसेना अस्पृश्य नाही, ते आम्ही आता भावनिकने आम्ही वोटरच्या रूपात पण आम्ही सेने भरवली हे पण आम्ही आता अनुभवतो आहे. आणि त्याचं चित्र आता 24 निवडणुकीत त्याचा रिझल्ट आम्हाला मिळेल अशा बाबतीत आम्ही आशावादी आहोत. मला काही नवीन नाही आहे, मी फार जुना माणूस आहे. मी 43 इयर्स मी राजकारणात सक्रिय आहे. मी काँग्रेसमध्ये असताना माझं नंदुरबारचं काय मिळणं जाणं होतं, तेव्हा धुळे नंदुरबार एक होता आणि जिल्हा काँग्रेसचा मी सरचिटणीस होतो. आणि जवळपास 2.5 वर्ष सोहलाल बापना अध्यक्ष असताना मी आणि बापना दोनच पदाधिकारी होतो आणि आम्ही दोघांनी जिल्हा परिषदची निवडणुका त्या काळात हँडल केलेल्या आहेत. की अण्णा असतील, सुरचिन दादा असतील, त्यामुळे मला काही नंदुरबार नवीन नाही. आता सेनेत मी 2003 नंतर आलेलो आहे आणि सेनेतला सगळ्या विचारसरणीशी असल्यामुळे इथले इश्यू मला माहिती आहेत. मधल्या काळात मी एक वेगळा विषय घेऊन आपल्याकडे आलो होतो नंदुरबारला, इथे श्रेष्ठ होतला प्लेस घेतली होती, त्याला कृषी विद्यापीठाचा विषय होता, त्यावेळेला नंदुरबारकरांनी मला भरभरून साथ दिली आणि आज धुळे नंदुरबार जळगाव या 3 ठिकाणी कृषी विद्यापीठ झालं पाहिजे अशा प्रकारचं आज सगळे डॉक्युमेंट्स तयार आहेत. फक्त विल पॉवर प्रधानमंत्री आपलं कृषी मंत्री प्रधान सचिव कृषी यांची इच्छा झाली की आणि अर्थ विभागाने मंजूर केली तर ती होईल आणि नंदुरबारच्या पाठिंब्यावर आम्ही ते आंदोलन आज सक्सेस केलेलं आहे. विशेषतः कृषी विद्यापीठ जर झालं तर नंदुरबारला एक वेगळं उपकेंद्र मिळेल आणि विशेषतः नंदुरबारची जी नैसर्गिक साधन संपत्ती आहे ज्याच्यामध्ये वनसंपदा होती, नैसर्गिक वनस्पती होत्या, आयुर्वेदिक वनस्पती होत्या, जसं आपण आता मऊ वगैरे आक्षेप आपण हाताळतो, आज द्राक्षापासून दारू बनते तर मऊची दारूलाही मान्यता मिळावी या दृष्टिकोनानं संशोधन, त्यातला जो मेडिसिन कंटेंट आहे तो जनतेपुढे यावा आणि त्या लोकांच्या हाताला रोजगार मिळावा या दृष्टिकोनातून संशोधन व्हावं, इथल्या औषधी वनस्पतींवर संशोधन व्हावं, मधल्या काळात लोकांनी सफेद मुसळीवर धंदा केला, तर अशा अनेक वस्तू नैसर्गिक संपदा इथे आहे, तिच्यावर कृषी विद्यापीठ झालं तर संशोधन होऊ शकतं याची मागणी आहे. घरापासून दूर घराची चव, खवय्ये गिरींच्या मनपसंतीस उतरलेले हॉटेल म्हणजे अल कय्यूम बिर्याणी हाऊस. 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या आनंदाने आमच्या ग्राहकांसाठी फक्त 99 रुपयात स्वच्छ व गरम असल चिकन हैदराबादी दम बिर्याणी, चिकन मालवणी, चिकन कोरमा, चिकन मसाला, चिकन अंगारा, चिकन कोल्हापुरी, चिकन तंदुरी, तसेच अंडा बिर्याणी सुद्धा उपलब्ध. फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था, एकदा नक्की भेट द्या. आमचा पत्ता प्लॉट नंबर 1-2 सहारा नगर होटगी रोड सोलापूर. संपर्क 90 75 48 48 65 आणि 73 97 97 97 71.